विद्यार्थी मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने लोकशाहीचा लोकांच्या सत्तेचा आणि संविधानाचा आधार घेऊन या देशामध्ये लोकशाहीचा पाया रोवला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी या भारताने संविधानाला सर्वोच्च स्थान देऊन हे संविधान भारतीय जनतेने अंगीकारलं आणि भारतामध्ये लोकशाही पद्धतीने लोकांची सत्ता असलेलं राज्य नांदायला लागलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या कालखंडापासून तर आतापर्यंत दोन हजार एकवीसच्या कालखंडापर्यंत भारतातील पक्षांचं स्वरूप कसं बदलत गेलं या संदर्भात आपण या घटकामध्ये चर्चा करत आहोत आपल्याला सर्वांना ज्ञान आहे की भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसने खूप महत्त्वाची भूमिका बजावली अठराशे पंच्याऐंशी साली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि या राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना इंग्रजांची संघर्ष करत असताना भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत एक स्वातंत्र्य लढ्याची भूमिका या प्रमुख पक्षाने भारतामध्ये केली आणि अर्थातच या भूमिकेमुळे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक वर्ष देशात काँग्रेसची सत्ता होती अनेक पंतप्रधान देशात काँग्रेसने पाहिले एक हाती आणि एक पक्षाची अनेक वर्ष असलेली ही सत्ता म्हणजेच एक प्रबळ पक्ष पद्धती असं आपण म्हणूया की एकाच पक्षाच्या विचारसरणी लोकांच्या मनावर तिला जनार्धार मिळाला आणि एकाच पक्षाने अनेक वर्षपर्यंत एक हाती सत्ता देशावरती राबवली परंतु विद्यार्थी मित्रांनो एक प्रबळ पक्ष पद्धतीच्या अनुसार काँग्रेसने अनेक वर्ष सत्ता करत असताना एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये मात्र या देशामध्ये पहिल्यांदा काँग्रेस व्यतिरिक्त सरकार स्थापन झालं आणि काँग्रेसच्या एक हाती सत्ता पद्धतीचा एक पक्ष प्रबड सत्ता पद्धतीला त्या ठिकाणी सुरंग लावण्याचं काम झालं आणि देशामध्ये पहिल्यांदा काँग्रेस सत्तेच्या बाहेर गेली एकाच पक्षाची अनेक वर्ष चालत आलेली सत्ता आणि एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये त्या सत्तेला त्या पक्षाला त्या सत्तेतून बाहेर जाऊन पहिल्यांदा काँग्रेस व्यतिरिक्त असलेला पक्ष सत्तेत येणे ही घटना या पद्धतीचं बदलतं स्वरूपाचं एक महत्त्वाचा भाग बनला काँग्रेस व्यतिरिक्त पहिल्यांदा दुसरा पक्ष सत्तेत आला परंतु या पक्ष पद्धतीमध्ये अजून महत्त्वाचा बदल झाला तो एकोणीसशे एकोणऐंशी साली की कुठलाही एक पक्ष एका पक्षाच्या संख्याबळाने किंवा जनाधाराने सत्ता स्थापन करू शकत नव्हता कुठल्याही एका पक्षाला काँग्रेससारखा का मोठा जनाधार या देशामध्ये प्राप्त करता येत नव्हता मग वेगवेगळ्या पक्षांचं मिळून सत्ता स्थापन करत असताना वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष मिळून सत्ता स्थापन करून आघाडीचं शासन स्थापन करण्याचा प्रयत्न एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये झाला आणि हा भारतीय पक्ष बदलत्या हो स्वरूपाचा एक मैलाचा दगड ठरला की आतापर्यंत आघाडीचं सरकार हे अस्थिर असतं आघाडीचं सरकार हे जास्त पाच वर्षाचा पूर्ण काळ करू शकत नाही आघाडीचं सरकार वेगळ्या पक्षांच्या विचारसरणीचं बनलेलं सरकार हे लोकांच्या कल्याणाच्या योजना राबवू शकत नाही अशा पद्धतीचे जे विचारसरणी या देशामध्ये दे होती त्या विचारसरणीला छेद देऊन आघाडी सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षांनी या देशाच्या केंद्रस्थानी राबवल्या आणि अशा पद्धतीने एक पक्ष प्रबळ पक्ष सत्तेपासून तर वेगवेगळ्या विचारसरणीच्या पक्षांनी एकत्र येऊन आघाडीने निर्माण केलेली सत्ता एकसत्तेपासून आघाडीच्या सत्तेप्र आघाडीच्या सत्ता, सत्ता स्थापनेपर्यंत राजकीय पक्षांचीही बदलते स्वरूप आपल्याला भारतीय राजकारणामध्ये किंवा भारतीय पक्ष पद्धतीमध्ये पाहायला मिळतो